नियोजन प्राधिकरण आणि नगर रचना शाखा कार्यालय तसेच इतर प्राधिकरण यांनी 30 जून 2022 पर्यंतच्या मुदतीमध्ये ऑफलाईन पद्धतीने सादर केलेले बीपीएमएस प्रणालीमधील प्रलंबित बांधकाम परवानगी प्रस्तावांना ऑफलाईन पद्धतीने मंजुरी देण्यास शासनाने परवानगी दिली आहे. या संदर्भात बांधकाम व्यावसायिकांसह घरांच्या बांधकाम परवानगीला अडचण येणाऱ्या जनतेकडून सुद्धा आमदार नितेश राणे यांचं नुकतंच लक्षवेध देण्यात आलं होतं. आमदार नितेश राणे यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करून याबाबतची सविस्तर निवेदन देखील दिलं होतं. त्या मागणीला अखेर यश आलं असून ऑफलाईन पद्धतीनं हे प्रस्ताव मंजूर देण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आल्यानं सर्वसामान्यांना बांधकाम परवानगी मिळणं आता सोपं झालंय. याबाबत आपल्याशी जोडले जात आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जीवन रेगे. रेगे साहेब, काय सांगाल, नेमका काय झाला हा निर्णय आणि काय अडचणी येत होत्या सर्वसामान्य जनतेला आणि बांधकाम व्यावसायिकांना? महाराष्ट्र शासनाने बांधकाम परमिशन आणि इतर सँक्शन्स बांधकामासंदर्भातल्या ह्याच्यासाठी बीपीएमएस नावाने संगणकीय प्रणाली चालू केली होती, ज्याच्या आधारे सर्व परमिशन्स ह्या ऑनलाईन होत होत्या. 2021 जून जुलैला ही प्रणाली शहरी विभागासाठी म्हणजे नगरपंचायत, नगरपरिषदा आणि महानगरपालिका ह्या क्षेत्रांसाठी लागू झाली. त्यावेळीसुद्धा ती परमिशन ज्यावेळी त्या ती प्रणाली चालू झाल्यानंतर त्यामध्ये काही अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या आणि आत्ता ती थोडेफार अजूनही पूर्णपणे नसेल तरी थोडीफार प्रमाणात योग्य पद्धतीने काम करते आहे. जुलै 2022 नंतर शासनाने ग्रामीण भागातील ज्या परमिशन्स ह्या तहसीलदार, प्रांत किंवा ग्रामपंचायत लेवलला होतात यांच्यासाठीसुद्धा सदर प्रणालीने ऑनलाईन परमिशन्स घ्यावी असे आदेश काढले होते. त्यानंतर जी प्रणाली सुरू करण्यात आली त्या प्रणालीमध्ये अनेक त्रुटी होत्या. बीपीएमएसमध्ये ज्यावेळी आपण तहसीलदार लेवलला किंवा प्रांत लेवलला परमिशन घेतो याच्यासाठी ते परमिशन्सचे कागद अपलोड करण्यासाठी सदर प्रणालीमध्ये पोर्टलच अवेलेबल नव्हते, ग्रामपंचायतींसाठी पोर्टल अवेलेबल नव्हते आणि त्यामुळे सदर प्रणालीमार्फत ऑनलाईन परमिशन चालू झाल्यानंतर अद्याप पावतो एकही परमिशन होत नव्हती आणि यामुळे ग्रामीण भागात काम करणारे लोक असतील किंवा पर्सनल त्यांची घरे बांधायची आहेत असे ग्रामीण भागातील जनता असेल, विकासक असतील, या सर्वांचीच प्रकरणे बऱ्याच कालावधी बरेच महिने प्रलंबित राहिलेले होते आणि यावर कोणताही उपाय सापडत नव्हता. ज्यावेळी ही गोष्ट आमदार नितेशजी राणे यांच्या निदर्शनास आणली गेली त्यानंतर त्यांनी पाठपुरावा केला नगरविकास खात्याकडे असेल. सर्वात प्रथम त्यांनी सिंधुदुर्गातील नगररचना कार्यालयाकडून याबाबतची संपूर्ण माहिती घेतली आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केला. श्री भूषण गगरणी साहेब असतील किंवा वरिष्ठ स्तरावरील इतर अधिकारी असतील या सर्वांशी संपर्क साधून त्यातल्या सर्व गोष्टी लक्षात आल्या. आता परिस्थिती अशी आहे की ही प्रणाली चालू होईपर्यंत किंवा त्याच्यासाठी जो सपोर्ट इंजिनियर स्टाफ अपॉइंट करायला लागतो आणि त्यासाठीचे कार्यवाही चालू आहे पण तोपर्यंत जिल्ह्यातील किंवा एकूणच महाराष्ट्रातील ग्रामीण भागात काम करणाऱ्या लोकांना बांधकाम परमिशन आणि इतर भूखंड रेखांकनाच्या परमिशन यासाठी अडचणी येऊ नयेत म्हणून आत्ताच शासनाने 31 मार्च 2022 पर्यंत सदर सर्व परवानग्या ह्या ऑफलाईन पद्धतीने मंजूर करून देण्यात याव्यात जनतेला अशा पद्धतीचे अध्यादेश काढलेले आहेत आणि यामुळे गेले 6-8 महिने जो लोकांना त्रास सहन करावा लागला त्याच्यातून लोकांना खूप रिलीफ मिळणार आहे आणि निदान पुढच्या 3 महिन्यात ही सगळी प्रलंबित प्रकरणे मंजूर होऊ शकतील आणि या दरम्यान सपोर्ट इंजिनियर स्टाफ भरला जाईल, वेबसाईट आपल्या प्रणाली अद्ययावत केली जाईल आणि त्यानंतर जर एप्रिलपासून सदर प्रणालीचे काम योग्य पद्धतीने चालू झालं तर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा परमिशन्स लोकांना मिळू शकतील. पण आत्ता जी लोकांची अडचण झाली होती ती या अध्यादेशाद्वारे त्यांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे आणि याबाबत महाराष्ट्र शासनाकडून अशा प्रकारचा अध्यादेश मिळवून दिल्याबद्दल आम्ही नितेशजी राणे यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.